स्टैंडर्ड 10th सब्जेक्ट मैथ्स 1 चैप्टर 5 प्रोबेबिलिटी। सो फ्रेंड्स, आज अपन या वीडियो मध्ये प्रैक्टिस सेट 5.4 सॉल्व करणार आहोत। आपण चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा, शेअर करा। प्रैक्टिस सेट 5.4 स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण प्रोबेबिलिटी ऑफ एन इव्हेंट किंवा प्रोबेबिलिटी मीन्स व्हॉट, प्रोबेबिलिटी म्हणजे काय ते बघूया। प्रोबेबिलिटी ऑफ एन इव्हेंट, द प्रोबेबिलिटी ऑफ एन इव्हेंट ए इन अ फायनाईट सॅम्पल स्पेस इज, इव्हेंट ए इन अ फायनाईट सॅम्पल स्पेस इज रिटर्न एज प्रोबेबिलिटी ए, पी ए मीन्स प्रोबेबिलिटी ऑफ ए, अँड इज डिफाइन एज पी ए, पी ऑफ ए मीन्स प्रोबेबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट ए डिवाइड बाय नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन सॅम्पल स्पेस, दॅट इज प्रोबेबिलिटी ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस। हा एकच फॉर्म्युला या चॅप्टर मध्ये आहे, प्रोबेबिलिटी ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस। ओके, रिमेंबर दिस, द प्रोबेबिलिटी इज एक्सप्रेस एज फ्रॅक्शन ऑर अ परसेंटेज, प्रोबेबिलिटी इज एक्सप्रेस एज फ्रॅक्शन ऑर परसेंटेज। द प्रोबेबिलिटी ऑफ एनी इव्हेंट इज फ्रॉम 1 to 0, प्रोबेबिलिटी ऑफ एनी इव्हेंट इज फ्रॉम 0 to 1, ओके 0 to 1 ऑर 0% to 100%, 0% to 100%। सो दॅट इज सपोज ए इज एनी इव्हेंट, सपोज ए इज एनी इव्हेंट, सो देअरफोर प्रोबेबिलिटी ए बिटवीन 0 to 1 मीन्स 0 less than or equal to प्रोबेबिलिटी ए less than or equal to 1 ऑर 0% less than or equal to प्रोबेबिलिटी ए less than or equal to 100%। सो प्रोबेबिलिटी ए बिटवीन 0 to 1, हियर प्रोबेबिलिटी ए बिटवीन 0% to 100%। ओके, सो प्रोबेबिलिटी ए 0 to 1 तक होते हो सकते, प्रोबेबिलिटी ए 0% to 100% तक हो सकते। ओके, परसेंट में एक्सप्रेस करना है तो ए टाइप है, यानी ए फ्रैक्शन, प्रोबेबिलिटी ऑफ इवेंट इज फ्रॉम 0 to 1 मीन्स प्रोबेबिलिटी ए इज ग्रेटर देन ऑर इक्वल टू 0 or less than or equal to 1, दिस प्रोबेबिलिटी ए इज ग्रेटर देन ऑर इक्वल टू 0 or less than or equal to 1। सो मैक्सिमम कितने हो सकते, 1 हो सकते। ओके, सो नाउ आता अपन प्रैक्टिस सेट 5.4 सॉल्व करूया। प्रैक्टिस सेट 5.4, एग्जाम्पल 1, इफ 2 कॉइन्स आर टॉस फाइंड द प्रोबेबिलिटी ऑफ द फॉलोइंग इवेंट्स। सो फर्स्ट इवेंट इज गेटिंग एटलीस्ट 1 हेड, सेकेंड इवेंट इज गेटिंग नो हेड, गेटिंग नो हेड। सो सोल्यूशन, सो लेट व्हाट इज गिवन, इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड, 2 कॉइन्स आर टॉस्ड, 2 कॉइन्स आर टॉस्ड, देअरफोर सॅम्पल फेस S is equal to 2 coins toss means sample space is HH, ST, TH, TT. हे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे सॅम्पल स्पेस। सो 2 कॉइन्स टॉस केल्यानंतर सॅम्पल स्पेस S काय येतोय, HH, ST, TH, TT.
सो नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4. सो फर्स्ट गेटिंग एटलीस्ट वन हेड. सो लेट ए बी द इवेंट वेयर एटलीस्ट वन हेड टर्न्स. ओके, देयरफॉर ए इज इक्वल टू इवेंट ए इज एटलीस्ट वन हेड मीन्स मिनिमम वन हेड, मैक्सिमम टू हेड्स भी हो सकते, कमीत कमी एक हेड, दोन हेड असेल तरी चालतील, मीन्स एच एच एस टी टी एच. सो काय येतील? एच एच एस टी टी एच. सो ए इज इक्वल टू एच एच एस टी टी एच. कळलं? या ठिकाणी एटलीस्ट वन हेड, कमीत कमी एक हेड पाहिजे, दोन असले तरी चालतील. सो आपण एस मधून कोणते काय घेतले? एच एच एस टी आणि टी एस. सो नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. सो देअर फोर प्रोबाबिलिटी ऑफ ए, फाइंड द प्रोबाबिलिटी. सो प्रोबाबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू, फॉर्मुला इज नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4. सो देअर फोर प्रोबाबिलिटी ए इज इक्वल टू 3 अपॉन 4. प्रोबाबिलिटी ए इज इक्वल टू 3 अपॉन 4. सेकेंड, कंसिडर इवेंट बी इज गेटिंग नो हेड. मीन्स बी मध्ये काय येईल? नो हेड्स, फक्त काय येईल? टी टी, या ठिकाणी हेड नाही म्हणजे एच नाही, फक्त किती इव्हेंट्स येईल? एकच येईल. सो नंबर ऑफ बी, सॅम्पल पॉईंट किती आले? बी मध्ये फक्त एकच आहे. सो नंबर ऑफ बी इज इक्वल टू ए. सो प्रोबाबिलिटी ऑफ ए इज नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. सो प्रोबाबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. सो नंबर ऑफ बी इज 1, नंबर ऑफ एस इज 4. सो प्रोबाबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1 अपॉन 4. ओके, प्रोबाबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1 अपॉन 4. अंडरस्टूड? सो नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड. इफ टू डाइस आर रोल्ड साइमल्टेनियसली, फाइंड द प्रोबाबिलिटी ऑफ द फॉलोइंग इवेंट्स. द फर्स्ट इवेंट, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज एटलीस्ट 10. सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेस इज 33. द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द सेकंड डाय. सो या प्रकारचे एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये ऑलरेडी आपण सॉल्व केलेले आहे. सो सोल्युशन, टू डाय आर रोल्ड सायमल्टेनियसली. सो देअरफोर एस इज इक्वल टू, एस मीन सॅम्पल फेस, एस इज इक्वल टू सॅम्पल फेस इज इक्वल टू टू डाय मीन्स 1 1 1 2 1 3 1 1 4 अँड सो वन, 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3
थ्री फोर, थ्री फाइव, थ्री सिक्स, फोर वन, फोर टू, फोर थ्री, फोर फोर, फोर फाइव, फोर सिक्स, फाइव वन, फाइव टू, फाइव थ्री, फाइव फोर, फाइव फाइव, फाइव सिक्स, सिक्स वन, सिक्स टू, सिक्स थ्री, सिक्स फोर, सिक्स फाइव एंड सिक्स सिक्स, ब्रैकेट कंप्लीट. सो नंबर ऑफ एज इज इक्वल टू 36. सपोज फर्स्ट इज इवेंट ए, सेकेंड इज इवेंट बी, थर्ड इज इवेंट सी. सो इवेंट ए इज इक्वल टू सम ऑफ द डिजिट, सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेस फेसेस इज एटलीस्ट 10. सो इवेंट ए इज सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेस फेसेस इज एटलीस्ट 10. हे एक्साम्पल अपन लास्ट एक्सरसाइज मध्ये सुद्धा सॉल्व केलेलं आहे. एटलीस्ट 10, सम ऑफ द डिजिट किती आली पाहिजे, एटलीस्ट 10, मिनिमम 10 आली पाहिजे. मॅक्झिमम 11 पण चालेल, 12 पण चालेल, कारण की या ठिकाणी मॅक्झिमम ऍडिशन किती येते, 6 + 6, 6 + 6 = 12. सो ऍडिशन किती आली पाहिजे, 10, 11 and 12, कारण का इथे ऍटलीस्ट 10 आली पाहिजे. कमीत कमी 10, जास्तीत जास्त कितीही चालेल, परंतु जास्तीत जास्त किती बेरीज येते, 12 येते. सो ए मध्ये काय येईल, 6 + 3 + 6 = 9, 4 + 6 = 10. देन 5 + 5, 5, 6, 6, 4, 6, 5 and 6, 6. सो नंबर ऑफ ए इज इक्वल टू 6. देन प्रोबेबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. सो नंबर ऑफ ए इज 6, नंबर ऑफ एस इज 36. 6 × 1 = 6, 6 × 36. सो प्रोबेबिलिटी ए इज इक्वल टू 1/6. प्रोबेबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 1/6. सेकंड, सपोज इवेंट बी इज द सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेस इज 33. इवेंट बी इज इक्वल टू सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज 33. किती ऍडिशन आली पाहिजे, 33. मॅक्झिमम ऍडिशन किती येते, 6 + 6 = 12. द सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेस इज मॅक्झिमम 6, 6 = 12. सो आपल्याला या ठिकाणी ऍडिशन 33 येत नाही. सो बी इज इक्वल टू एम्प्टी सेट ऑर नल सेट. सो एकही एलिमेंट नाही. सो नंबर ऑफ बी इज इक्वल टू किती येणार, 0. सो नंबर ऑफ बी इज इक्वल टू 0. सो देअरफोर प्रोबेबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. हिअर नंबर ऑफ बी इज इक्वल टू 0, नंबर ऑफ एस इज इक्वल टू 36. सो 0/36 = 0. सो देअरफोर प्रोबेबिलिटी बी इज इक्वल टू 0. सो नेक्स्ट थर्ड, लेट इवेंट सी इज इक्वल टू द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. इवेंट सी इज इक्वल टू द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर. फर्स्ट डाय वरचा डिजिट काय पाहिजे, ग्रेटर पाहिजे दॅन सेकंड डाय. म्हणजे पहिला डिजिट मोठा आणि सेकंड हा काय पाहिजे, लहान पाहिजे. पहिला डिजिट मोठा, सेकंड डिजिट छोटा पाहिजे. सो कोणकोणते यामध्ये नंबर्स येतील, तर या ठिकाणी सेकंड मोठा आहे. सो 2 1 2 1. सो सी इज इक्वल टू 2 1 3 1 3 2 3 1 3 2. 3 3 येणार नाही का, दोन्ही इक्वल आहेत. 3 4 येणार नाही कारण सेकंड मोठा आहे. ओके, नेक्स्ट 4 1 4 2 4 3, फर्स्ट डिजिट मोठा आहे. ओके,
4, 1, 4, 2, 4, 1, 4, 2, 4, 3. Next, 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4. 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4. Next, 6, 1, 6, 2, 6, 3, 6, 4. First digit का है, second digit पेक्षा मोटा है. 6, 5 पर्यंत येतील. 6, 1, 6, 2, 6, 3, 6, 4, 6, 5. 6, 1, 6, 2, 6, 3, 6, 4 and 6, 5. So how many? किती यामध्ये सैम्पल पॉइंट आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. So number of C is equal to 15. Next, probability of C is equal to number of C upon number of S. Number of C is 15. Number of S is 36. Is equal to 3 5s are 15, 3 12s are 36. So answer is 5 upon 12. So probability C is equal to 5 upon 12. Okay. So next, example number 3rd. Example 3rd. There are 15 tickets in a box, each bearing one of the numbers from 1 to 15. One ticket is drawn at random from the box. Find the probability of event that the ticket drawn first shows an even number, second shows a number which is a multiple of 5. So first, sample phase. The sample space S is equal to. Kiti tickets are 1 to 15. There are 15 tickets and numbers from 1 to 15. So sample space is 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. So प्रत्येक कार्ड वरती हे नंबर्स लिहिलेले आहेत. असे किती कार्ड्स आहेत? 15 कार्ड्स. इज बिरिंग वन ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 टू 5. तर प्रत्येक कार्डवर 1, 2, 3 या प्रकारे नंबर्स लिहिलेले आहेत. असे एकूण कार्ड्स किती आहेत? 15 आहेत. सो एस, सो नंबर ऑफ एस इज इक्वल टू 15. सो फर्स्ट इव्हेंट ए इज That the ticket drawn shows an even number. So A is equal to. तर यामधील S मधील even number कोणते आहेत? 2, 4, 6, 8, 10, 12, 14. So even numbers 2, 4, 6, 8, 10, 12, 14. So number of A is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7. So number of A is equal to 7. Next, therefore, probability of A is equal to number of A upon number of S. So number of A is equal to 7. Number of S is equal to 15. So probability of A is equal to 7 upon 15. Okay. Second, event B is that the ticket drawn shows a number which is multiple of 5. The number which is multiple of 5. Therefore, B is equal to multiple of 5 means 5, 10, 15. Okay. 5, 10, 15. So,
सो नंबर ऑफ बी इज इक्वल टू थ्री, नंबर ऑफ बी इज इक्वल टू थ्री, सो देयरफॉर प्रोबेबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस, नंबर ऑफ बी इज 13, नंबर ऑफ एस इज इक्वल टू 15, थ्री वन आर थ्री फाइव आर, सो देयरफॉर प्रोबेबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1 upon 5, probability of B is equal to 1 upon 5. So next, example 4, 2-digit number is formed with digit 2, 3, 5, 7, 9 without repetition. What is the probability that the number formed is an odd number, second a multiple of 5? Solution, the sample space is, so number are 2, 3, 5, 7, 9. Ya numbers pasun aapela 2 digit number tayar karaycha hai. Form, a 2 digit number is formed with digit 2, 3, 5, 7, 9. So sample space kail, so S is equal to, sample space S is equal to 2 digit number 2, 3, 2, 5, 2, 7 and 2, 9. आता 3 ला फर्स्ट गया, सो 3, 2, 3, 5, 3, 7, 3, 9. आता 5 फर्स्ट गया, 5, 2, 5, 3, 5, 7. The 7 first kya? 7 2, 7 3, 7 5, 7 9. The 9 first. 9 2, 9 3, 9 5, 9 7. 9 3, 9 5, 9 7. 2 2 etil ka? 3-3 येतील का? नाही. आपल्याला काय सांगितलंय? विदाउट रिपिटिशन, नंबरच डिजिटचे रिपिटिशन नको आहे. 2-2 मीन्स 2 चे रिपिटिशन दोनदा झाले, 3-3 मीन्स 3 चे रिपिटिशन दोनदा झाले, त्याप्रमाणे 5-5, 7-7, 9-9 हे नंबर सुद्धा येणार नाही. सो एस इज इक्वल टू, नंबर ऑफ एस इज इक्वल टू, नंबर ऑफ एस इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 20. सो इवेंट फर्स्ट, इवेंट ए इज दैट द नंबर फॉर्म, दैट द नंबर फॉर्म Event A, that the number form is an odd number, is an odd number. So odd numbers are, ज्या नंबरच्या युनिट प्लेस ला 1, 3, 5, 7, 9 हे डिजिट असतात, ते काय नंबर असतात? ऑड नंबर्स असतात. सो 23, 25, 27, 29, 32 इज इवन नंबर 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, 93, 95 and 97. So the, therefore number of A is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. So number of A is equal to 16. Therefore, probability of A is equal to number of A upon number of S. Here number of A is equal to 16. Number of S is equal to 20. 4, 4s are 4, 5s are.
सो 4/5 प्रोबेबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 4/5 ओके नेक्स्ट सेकेंड सो इवेंट बी इज लेट इवेंट बी इज दैट द नंबर फॉर्म दैट द नंबर नंबर फॉर्म इज अ मल्टीपल ऑफ 5 सो देयर फॉर बी इज इक्वल टू सेट बी इज इक्वल टू मल्टीपल ऑफ 5 इज 25 35 75 95 so 25 35 75 95 so number of b is equal to 4 so therefore probability of b is equal to number of b upon number of s number of b is equal to 4 number of s is equal to 20 4 ones are 4, 5s are. Therefore, probability of B is equal to 1/5. Okay. So, next, example 5th. Example 5th. A card is drawn at random from a pack of well-supplied 52 playing cards. That the probability, find the probability that the card drawn is an S. A spade. So therefore, solution. The sample space. So there are 52 playing cards. There are 52 playing cards. So therefore, number of S is equal to 52. Number of S is equal to 52. So 13 spade card, 13 club card, 13 heart card, 13 diamonds card. A total 52 cards. So number of S is equal to 52. So event first event is that is suppose event A is equal to the card drawn. That the card is an S. किती असतात S? S म्हणजे एक का. किती एक के असतात? 4. So number of A is equal to 4. Number of A is equal to 4. There are 4 S. Okay. So number of A is equal to 4. Probability of A is equal to number of A upon number of S. That is 4. Number of S is 52. Is equal to 4 ones are 4, 13s are 52. So answer is 1/13. So probability of A is equal to 1/13. Second event is a spade. Suppose second event is B. Event B is that the card drawn is that the card drawn is a spade. So number of B is equal to स्पेड कार्ड किती असतात 13 स्पेड कार्ड्स किती असतात आपल्या 30 कार्ड्स असतात सो नंबर ऑफ बी इज इक्वल टू 13 सो देर आर 13 कार्ड्स इन अ सूट ऑफ स्पेड ओके देर आर 13 कार्ड्स इन अ सूट ऑफ स्पेड स्पेड कार्ड किती असतात 13 सो नंबर ऑफ बी इज इक्वल टू 13 सो देअरफोर प्रोबेबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू
नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस 13 अपॉन नंबर ऑफ एस इज 52, 13 वन जार 13 फोर जार, सो प्रोबेबिलिटी बी इज इक्वल टू 1/4. सो या प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 5.4 कंप्लीट सॉल्व केलेलं आहे. थँक्यू.